हॅलो डिअर ऑल, आय एम संतोष वाघ अँड वेलकम टू चॅनल लर्न इट बाय संध्यावा. आज आपण पाहणार आहोत क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील प्रॅक्टिस सेट 3.3 आणि चॅप्टर आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे, फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन अरिथमॅटिक प्रोग्रेशन आर 6 and 3 रिस्पेक्टिवली, फाइंड एस ए. आता ह्या प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये आपण पाहणार आहोत सम ऑफ द फर्स्ट एन टर्म्स ऑफ एन अरिथमॅटिक प्रोग्रेशन वरील क्वेश्चन्स. आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण पाहिलेलं 3.1 मध्ये पाहिलं की अरिथमॅटिक प्रोग्रेशन कसं ओळखायचं, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, आणि प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये आपण पाहिलेलं की एन्थ टर्म ऑफ एनी अरिथमॅटिक प्रोग्रेशन कशी फाइंड आउट करायची, त्याला आपण टी एन असं म्हटलेलं आहे. आता ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण पाहणार आहोत की सम ऑफ द फर्स्ट एन टर्म्स ऑफ एन अरिथमॅटिक प्रोग्रेशन, त्यासाठी एक फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला आपल्याला स्टडी करायचा आहे. तर क्वेश्चन सॉल्व करण्यापूर्वी आधी आपण तो फॉर्म्युला पाहूया आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करूया. त्या ठिकाणी पहा, अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे, सपोज 3, 6, 9, 12, 15 असे नंबर्स आहेत आणि हे प्रोग्रेशन राईट साईडला कंटिन्यू असणार आहे. हिअर फर्स्ट टर्म म्हणजे T1 = 3, T2 = 6, T3 = 9, T4 = 12, आणि त्यामध्ये आपण फर्स्ट टर्म T1 ए ने डिनोट करतो, A = 3. आता कॉमन डिफरन्स फॉर एनी अरिथमॅटिक प्रोग्रेशन, आपल्याला माहिती आहे की डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स विच इज कॉन्स्टंट, म्हणजे T2 - T1 किंवा T3 - T2 किंवा T4 - T3, तो आलेला 3. म्हणजे ह्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनसाठी फर्स्ट टर्म आहे 3 आणि कॉमन डिफरन्स डी आहे 3. त्यावरून आपण आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिलेलं आहे की एन्थ टर्म ऑफ दिस अरिथमॅटिक प्रोग्रेशन कशी कॅल्क्युलेट करणार, TN = A+(n-1)(d). हा फॉर्म्युलावरून आपण एन्थ टर्म ऑफ दिस प्रोग्रेशन फाइंड आउट करू शकतो. मग आता ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं की सम ऑफ द फर्स्ट एन टर्म्स, आणि त्याला आपण डिनोट करणार SN ने. जसं टर्मला TN ने डिनोट करणार, तसं समला SN ने डिनोट करणार, आणि तो फॉर्म्युला आहे N/2 (2A+n-1)(d). आता हा फॉर्म्युला डिराव केलेला आहे, त्याचं एक्सप्लेनेशन आपल्या टेक्स्टबुकमध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. मग ह्या फॉर्म्युला जर आपण रिअरेंज केलं तर काय होणार आहे, N/2 (2A)च्या ऐवजी आपण A+A लिहू शकतो, +N-1(d). आता ह्या फॉर्म्युलामध्ये पाहा तुम्ही, A+N-1(d) ही जी टर्म आहे, A+N-1(d), त्याऐवजी आपण TN पुट करू शकतो, म्हणजेच फॉर्म्युला येणार आहे N/2 (A+TN), आणि एच्या ऐवजी आपण T1 पुट करू शकतो, म्हणजेच काय येणार फॉर्म्युला, N/2 (T1+TN). म्हणजेच काय झालेलं आहे, ज्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आपल्याला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म माहीत असेल त्यावेळी आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो, म्हणजेच SN = फॉर्म्युला झालेला आहे SN = N/2 (T1)चे आपण लिहिणार फर्स्ट टर्म, बरोबर आहे ना, फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. म्हणजे दोन फॉर्म्युले आहेत, फक्त आपण रिअरेंज करून फाइंड आउट केलेले आहेत. म्हणजे SN = N/2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म, म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आपल्याला जर लास्ट टर्म माहीत असेल तर आपण डायरेक्ट हा फॉर्म्युला यूज करून सम ऑफ दिस टोटल नंबर्स फाइंड आउट करू शकतो. किंवा जर आपल्याला लास्ट टर्म माहीत नसेल तर आपल्याला हा फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला देखील आपण यूज करू शकतो. हे फॉर्म्युले आपल्याला यूज करून प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा आहे. परंतु यामध्ये लक्षात घ्या, आपल्या टेक्स्टबुकमध्ये अजून फॉर्म्युले दिलेले, त्यामध्ये स्पेशालिटी दिलेली, म्हणजे जेव्हा आता हे कुठल्याही रॅन्डम नंबरसाठी हा फॉर्म्युला यूज आहे. परंतु जर फर्स्ट एन नॅचरल नंबर्स पाहिजे माहीत असतील तर त्यांची सम काढायची असेल तर त्याचा फॉर्म्युला आपल्याला काढता येतो. किंवा एन फर्स्ट एन इवन नॅचरल नंबर, त्याच्यासाठी वेगळा फॉर्म्युला आहे, वेगळा म्हणजे यामध्ये मॉडिफिकेशन करून फाइंड आउट केलेला आहे. किंवा जर एन ऑड नॅचरल नंबर्स असतील तर त्यांचा देखील फॉर्म्युला आहे. तर ते फॉर्म्युला या ठिकाणी मी लिहितो आणि जस्ट एकदा आपण रिवाइज करूया. आता हे स्पेशल फॉर्म्युले मी या ठिकाणी लिहिलेले आहेत, सम ऑफ द फर्स्ट एन नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर स्टार्ट होतात 1, 2, 3, 4, 5 up to infinity, म्हणजे फर्स्ट नंबर 1 असणारे, जर आपण ए ची व्हॅल्यू 1 पुट केली तर आपल्याला हा फॉर्म्युला डिराईव्ह होणार आहे N(n+1)/2. नंतर सम ऑफ द फर्स्ट एन इव्हन नॅचरल नंबर्स, इव्हन म्हणजे काय, ज्या नॅचरल नंबरला 2 ने आपण डिवाइड करू शकतो परफेक्टली, त्या नॅचरल नंबरला आपण इव्हन नॅचरल नंबर म्हणणार, म्हणजे सुरुवात 2 पासून होणार आहे, A = 2 जर पुट केला तर N(n+1)/n हा फॉर्म्युला येणार आहे.
सम ऑफ द फर्स्ट एन नॅचरल इव्हन नंबर्स आणि सम ऑफ द फर्स्ट एन ऑड नॅचरल नंबर्स. ऑड नॅचरल नंबर्स म्हणजे काय, सुरुवात वन पासून होणार आहे आणि त्यावेळी फॉर्म्युला असणार आहे एन स्क्वेअर. तर हे स्पेशल फॉर्म्युला आहेत, परंतु आपला महत्वाचा फॉर्म्युला काय आहे, एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू इंटू ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. आणि जर आपल्याला लास्ट टर्म माहित असेल तर एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू इंटू ब्रॅकेट फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म म्हणजेच टी वन प्लस टी एन. हे दोन फॉर्म्युला आपण यूज करूया आणि प्रॅक्टिस सेट 3.3 सॉल्व्ह करूया. यानंतर आपण एक्झाम्पल जे घेतलेलं आहे 3, 6, 9, 12, 15 आपण जस्ट फॉर्म्युलेशी टॅली करूया. फर्स्ट फाईव्ह नंबर्स जर ऍडिशन पाहिली तर काय असणार आहे, 3, 6, 9, 12, 15 यांची ऍडिशन किती येणार आहे, 3 + 6 9, 9 + 9 18 + 12 = 30 = 45 + 15 = 45. तर फर्स्ट फाईव्ह टर्मची ऍडिशन 45 येणार आहे. तीच ऍडिशन आपल्याला 45 म्हणजे एस एन इज इक्वल टू 45 एस काय एस फाईव्ह इज इक्वल टू 45. आता हीच ऍडिशन आपल्याला फॉर्म्युल्याने येते का ते आपल्याला चेक करायचं आहे. टी सॉरी एस एन इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. हा जर फॉर्म्युलामध्ये टाकलं तर काय होणार आहे, एन अपॉन टू काय येणार आहे, एन म्हणजे 5 अपॉन टू इंटू ब्रॅकेट टू टाइम्स ए म्हणजे फर्स्ट टर्म 3 आहे त्याला 2 ने मल्टीप्लाय करायचं आहे म्हणजेच काय येणार आहे, 6 येणार आहे. 6 प्लस एन मायनस वन, एन किती आहे 5 मायनस वन म्हणजे 4 इंटू डी. डी किती आहे, कॉमन डिफरन्स आहे 3. हे जर सॉल्व्ह केलं तर काय येणार आहे, 5 अपॉन टू इंटू ब्रॅकेट 6 प्लस 12 म्हणजेच इज इक्वल टू 5 अपॉन टू इंटू 18 म्हणजेच 5 अपॉन टू इन 5 × 8 × 9 म्हणजे 45. म्हणजे आपण जरी फॉर्म्युलेने पाहिलं तरी आपल्याला 45 आन्सर येणार आहे. फक्त काय कमी टर्म्स असल्यामुळे आपण मॅन्युअली कॅल्क्युलेट करू शकतो, पण जेव्हा लेंदी ला मोठमोठ्या टर्म्स असतात आपल्याला फर्स्ट 100 टर्मचा कॅल्क्युलेशन करायचं आहे, फर्स्ट 150 टर्मचं सम कॅल्क्युलेट करायची, त्यावेळी आपल्याला फॉर्म्युलाच देखील फॉर्म्युलाच यूज करावा लागणार आहे. तर आपण फॉर्म्युला या ठिकाणी दोन्ही पाहिलेले आहेत, म्हणजे सम ऑफ द या ठिकाणी सम ऑफ द फर्स्ट नंबर्स सम ऑफ द फर्स्ट एन नंबर्स एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू इंटू ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. आणि जर आपल्याला लास्ट टर्म माहीत असेल तर सम इज इक्वल टू एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू इंटू ब्रॅकेट फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म. तर आपण एक्झाम्पल देखील या ठिकाणी घेतलेलं आहे आणि आपला फॉर्म्युला देखील टॅली केलेलं आहे. यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 3.3 चालू करूया. क्वेश्चन नंबर 1 प्रॅक्टिस सेट 3.3 मधील दिलेलं आहे. फर्स्ट टर्म अँड द कॉमन डिफरन्स ऑफ द ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन आर 6 and 3 रिस्पेक्टिवली, फाइंड S27. तर फिल इन द ब्लँक्स करून ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करून आपल्याला या ठिकाणी आन्सर काढायचं आहे. ए इज इक्वल टू 6, डी इज इक्वल टू 3, एस इज इक्वल टू 27 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एस एन फॉर्म्युला जो आहे आत्ताच आपण पाहिलेला की एन अपॉन टू इंटू ब्रॅकेट टू ए म्हणजे ह्या ब्रॅकेटमध्ये येणार आहे 2a प्लस एन मायनस वन इंटू डी ब्रॅकेट कम्प्लीट. आता व्हॅल्यूज पुट करा. एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू म्हणजे एन ठिकाणी आपल्याला 27 पुट करायचे कारण आपल्याला एस 27 कॅल्क्युलेट करायची. इंटू ब्रॅकेट 2a म्हणजेच a इज इक्वल टू 3, a इज इक्वल टू 6 आहे म्हणजे 2a इज इक्वल टू 12 असणार आहे. त्या ठिकाणी 12 पुट केलेलं आहे प्लस एन मायनस एन म्हणजे 27 मायनस वन डी आपल्याला दिलेला 3 ह्या ब्रॅकेटमध्ये 3 पुट करायचं आहे म्हणजे 27 अपॉन 2. आता हे ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आहे रफमध्ये आपण या ठिकाणी करूया म्हणजे 12 प्लस 27 मायनस 1 म्हणजे 26 इंटू 3 म्हणजेच 12 प्लस या ठिकाणी किती येणार आहे 6 इंटू 3 म्हणजे 18 आणि 3 × 6 म्हणजे 76 × 3 = 78. 12 + 78 यांची ॲडिशन किती येणार आहे 90. या ठिकाणी आपण 90 लिहूया. आणि जर आपण याला रिड्यूस केलं तर या ठिकाणी 45 येणार आहे 2 × 2 आणि या ठिकाणी 45 म्हणजे 27 × 45 यांची जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर ते मल्टिप्लिकेशन आपल्याला येणार आहे 1 × 2 = 1 × 2 = 15. सेपरेट मल्टिप्लिकेशन करा 1 × 2 = 15 येणार आहे. सिम्पल प्रॅक्टिस होती या ठिकाणी. फक्त फॉर्म्युला आपण यूज काय केलेला आहे, एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू इंटू ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी या फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. आणि सम ऑफ द फर्स्ट नंबर्स फर्स्ट एन नंबर्स आता हे जे अरिथमेटिक प्रोग्रेशन असणार आहे कशा पद्धतीने असणार आहे, या ठिकाणी फर्स्ट टर्म 6 दिलेली आहे. जर एक्झाम्पल पाहिलं आपलं तर अरिथमेटिक प्रोग्रेशन या ठिकाणी कसं येणार आहे, आपलं फर्स्ट टर्म 6 आहे
नंतर कॉमन डिफरन्स 3 दिलेला आहे, म्हणजे 6 नंतर 9 येणार आहे. बरोबर आहे का नाही? 6 नंतर 9 येणार आहे, 9 नंतर 12 येणार आहे, नंतर 15 येणार आहे, डॅश डॅश डॅश. असं जर 27 टर्म्स आपण जर लिहिल्या तर त्यांची ॲडिशन किती येणार आहे? 1, 2, 1, 5. क्वेश्चन नंबर 2 पहा. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. म्हणजे हा ही जी आपल्याला सम घ्यायची, यामध्ये स्पेशालिटी आहे फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. यासाठी आपण सेपरेट फॉर्म्युला पाहिलेला आहे. रेग्युलर फॉर्म्युला आपल्याकडे आहेच आहे. रेग्युलर फॉर्म्युला काय आहे? एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू इंटू ब्रॅकेट 2a + n - 1 × d. परंतु जेव्हा स्पेशालिटी आहे इवन नॅचरल नंबर्स, फर्स्ट इवन नॅचरल नंबर, त्यावेळी त्याचा फॉर्म्युला देखील सेपरेट आपण पाहिलेला आहे. तो फॉर्म्युला म्हणजे एन इंटू ब्रॅकेट 1 + n. फर्स्ट सम म्हणजे का? एस एन इज इक्वल टू एन प्लस वन, एन इंटू ब्रॅकेट 1 + n. परंतु आपण हे क्वेश्चन, हा क्वेश्चन दोन्ही पद्धतीने सोडवूया आणि टॅली करूया. सुरुवात करूया. सुरुवातीला आपण काय लिहिणार आहे? आपल्याला माहिती आहे की इवन नॅचरल नंबर्स जे आहे, या ठिकाणी लिहूया आपण गिवन. गिवन काय दिलेलं आहे? फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स, हे आपल्याला गिवन आहे, नॅचरल नंबर्स. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? सम ऑफ दिस फाइंड आउट करायचे, म्हणजे आपण त्याला एस म्हणूया. एस 123 सम ऑफ द, आपल्याला एस 123 कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे, तर सोल्युशनमध्ये पहा. सोल्युशनमध्ये लिहूया आपण आता फर्स्ट नॅचरल नंबर्स. आपल्याला माहिती आहे की 1, 2, 3, 4, 5 असे असणार आहे. परंतु या ठिकाणी इवन दिलेलं आहे, म्हणजे आपला सेट जो चालू होणार आहे तो कसा असणार आहे? इवन नंबर 2 पासून चालू होतो. 2, 4, 6, 8 - अप टू कुठपर्यंत असणार आहे? सपोज आपण त्याला टी एन म्हणूया. आणि ज्या 123 टर्म असणार आहेत, या ज्या 123 टर्म असणार आहे त्यामध्ये सगळ्या इवन नंबर्स असणार आहे, ठीक आहे. हे काय? दिस इज गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन. गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता हे अरिथमेटिक प्रोग्रेशन काय? कारण की प्रत्येक टर्म मधला, प्रत्येक 2 कॉन्जिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स किती आहे? 2 आहे. हिअर काय? ए फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू 2 अँड कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू ऑल्सो 2. हे सिंपल आहे. आपण आधी जे प्रॅक्टिसमध्ये आपण व्यवस्थित डिटेल्समध्ये लिहिलेलं आहे, परंतु या ठिकाणी आपला मेन एम काय? सम फाइंड आउट करायचा. म्हणून ह्या गोष्टी आपण शॉर्टमध्ये लिहितोय. म्हणजे फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू 2 आणि कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू 2. मग आपला फॉर्म्युला जो आहे, फॉर्म्युला काय? एस एन म्हणजे सम ऑफ द फर्स्ट नंबर. एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a + n - 1 × d. आपण सम जी कॅल्क्युलेट करणार आहे दोन्ही पद्धतीने कॅल्क्युलेट करणार आहे. स्पेशल फॉर्म्युला यूज करून देखील कॅल्क्युलेट करणार आहे. आता टॅली करूया आपण. एन म्हणजे काय? या ठिकाणी 123 दिलेले, बरोबर. एन इज इक्वल टू 123. हा सिरीज, ही सिरीज असणार आहे ती फायनाईट सिरीज असणार आहे. एनची व्हॅल्यू 123 पुट करूया, डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट 2 × a ची व्हॅल्यू 2 आहे, प्लस एन पुन्हा एकदा 123 - 1 × d ची व्हॅल्यू आहे 2. ब्रॅकेट कम्प्लीट. कॅल्क्युलेशन करायचं आहे, येणार आहे 123/2, तसंच ठेवूया आपण. इंटू ब्रॅकेट 2 × 2 = 4 प्लस 123 = 122 × 2. बरोबर आहे. नंतर 123/2 यामधला जर 2 आपण जर कॉमन घेतला तर काय येणार आहे? 2 कॉमन घेतला किंवा सेपरेट केलं तरी चालेल, ॲडिशन मी आता या ठिकाणी लिहितो. म्हणजे आपण 2 कॉमन घेणार आहोत आणि ब्रॅकेटमध्ये राहणार आहे 2 + 122. पूर्ण ब्रॅकेट आणि मोठा ब्रॅकेट कम्प्लीट. हा 2 आणि हा 2 इलिमिनेट होणार आहे आणि राहणार आहे इज इक्वल टू 123 × 2 + 120 = 124. आलं लक्षात? तर आपल्याला एस एन काय आलेलं आहे? 123 × 124. 123 काय आहे? एन आहे, बरोबर आहे की नाही? आणि 124 काय आहे? एन प्लस 1 आहे. आलं लक्षात? एन काय आहे? 123 आणि एन प्लस 1 काय आहे? 123. आणि आपण जो स्पेशल फॉर्म्युला पाहिलेला आहे, कुठला? सम ऑफ द फर्स्ट इवन नॅचरल नंबर्स, तो फॉर्म्युला काय आहे? तो फॉर्म्युला देखील आहे एस एन इज इक्वल टू एन इंटू ब्रॅकेट एन प्लस 1. या ठिकाणी देखील हीच कंडिशन येणार आहे, एन ची व्हॅल्यू 123 आणि एन प्लस 1 ब्रॅकेटमध्ये 123 + 1 = 124.
आलं लक्षात, म्हणजे दोन्ही पद्धतीने जर आपण सॉल्व्ह केलं तरी आपल्याला आन्सर सेम येणार आहे. फक्त या ठिकाणी स्पेशालिटी असल्यामुळं हा फॉर्म्युला आपण डायरेक्ट यूज करू शकतो. या ठिकाणी देखील 123 × 124 येणार आहे. आता हे फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे, कॅल्क्युलेशन तुम्ही सेपरेट करा. आपल्याला या ठिकाणी आन्सर मी डायरेक्ट लिहितो, SN = 152 हे आन्सर असणार आहे. फक्त कॅल्क्युलेशन तुम्हाला सेपरेट व्यवस्थित करावं लागणार आहे. आपण आन्सर या ठिकाणी लिहिलेलं आहे, सम ऑफ द फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स इज इक्वल टू 15,252 झालं आपलं आन्सर. यानंतर क्वेश्चन नंबर 3 पहा, फाइंड द सम ऑफ ऑल इवन नॅचरल नंबर्स बिटवीन 1 and 350. पुन्हा एकदा आपल्याला इवन नॅचरल नंबर्स आले दिलेले आहेत, बरोबर आहे की नाही? इवन नंबर्स. आता हे नॅचरल का म्हटलेलं आहे, कारण की 1 चालू झालेलं म्हणून आपण याला नॅचरल नंबर्स म्हणलेलं आहे. पण इवन दिलेलं आहे म्हणून स्पेशालिटी फॉर्म्युला या देखील आपण यूज करू शकतो. फक्त आपल्याला नंबर ऑफ टर्म्स माहीत पाहिजे. मग सोल्युशन पहा, दोन्ही प्रकारे आपण सॉल्व करूया आणि डिस्कशन करूया. तर सोल्युशन पहा, इन द गिवन सिरीज नंबर्स आर, आता 1, 2, 3, 50 मधले आपल्याला इवन नंबर्स घ्यायचे. 1 हा ऑड नंबर आहे, मग त्याच्यानंतरचा नंबर कुठला असणार आहे? 2, जो इवन नंबर आहे, म्हणजे सिरीज चालू होणार आहे आपली 2. आणि त्यानंतर पुढचा नेक्स्ट इवन नंबर असणार आहे 4, नंतरचा 6, 8 असे कंटिन्यू असणार आहे अप टू 348 पर्यंत असणार आहे. कारण की आपल्याला बिटवीन विचारलेलं आहे, 348 पर्यंत असणार आहे. 350 हा इवन नंबर आहे, परंतु आपल्याला बिटवीन विचारलेलं आहे 1 and 350 इन बिटवीन. जर अप टू जर असतं तर आपण 350 घेतला असता, परंतु बिटवीन विचारलंय म्हणून 350 हा नंबर घेता येणार नाही. त्याच्या आधीचा नंबर 349 तो इव्हन नंबर नाही आहे, म्हणून त्याच्या आधीचा नंबर 348 हा आपला लास्ट टर्म असणार आहे ह्या सिरीजमधली. तर सिरीज ही फायनाईट सिरीज आहे, सुरुवात 2 होणार आहे, नंतर कॉमन डिफरन्स या ठिकाणी 2 असणार आहे, कारण की इव्हन नंबर्स आपण घेतोय, म्हणजे 2, 4, 6, 8 up to 348 ही झाली आपली फायनाईट सिरीज. यामध्ये काय आहे? इवन नंबर्स बिटवीन 1 and 350, बिटवीन दिलेले म्हणून आपण 350 घेतलेलं नाही, लास्ट नंबर 348 असणार आहे. म्हणजे फर्स्ट टर्म जी आहे ती काय असणार आहे आपली? T1, म्हणजे 2 असणार आहे, T2 4 असणार आहे, T3 6 असणार आहे, ते आपण या ठिकाणी लिहिले. म्हणजे फर्स्ट टर्म त्याला आपण A ने डिनोट करतो, A = 2, आणि लास्ट टर्म जी आहे 348 आहे, म्हणजे T1 2, T2 4, T3 6. आता ही सिरीज अरिथमेटिक सिरीज आहे, हे आपण कन्फर्म करण्यासाठी काय करणार? डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्जिक्युटिव्ह नंबर्स फाइंड आउट करायचा. T2 - T1 किती येणार आहे? 2. T3 - 2 2, म्हणजे डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्जिक्युटिव्ह नंबर्स इज 2 विच इज कॉन्स्टंट, देअर फॉर दिस सिरीज इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजे डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्जिक्युटिव्ह नंबर्स इज 2 विच इज कॉन्स्टंट, दॅट इज D = 2, देअर फॉर द गिवन सिरीज इन इज इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता जेव्हा अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असेल त्यावेळी आपल्याला nth टर्म फाइंड आउट करते. आपण प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये पाहिलेलं आहे, त्याचा जो फॉर्म्युला आहे टू कॅल्क्युलेट द nth टर्म इन एनी अरिथमेटिक प्रोग्रेशन, फॉर्म्युला इज TN. हा फॉर्म्युला आहे, TN = A+(n-1)D. या ठिकाणी nth टर्म आपल्याला माहित आहे, शेवटची टर्म आपल्याला 348 जी आहे ती टर्म माहित आहे, फक्त ती कितवी टर्म आहे हे माहीत नाही आपल्याला. म्हणजे कितवी टर्म म्हणजे काय? त्याचा नंबर काय, एन नंबर काय, तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे ह्या सिरीजमध्ये किती टर्म्स आहेत ते एन वरून आपण कॅल्क्युलेट करूया. म्हणजे 348 = ए ची व्हॅल्यू म्हणजे फर्स्ट टर्म 2 प्लस एन कॅल्क्युलेट करायचा, n-1 × D म्हणजे कॉमन डिफरन्स 2 जर पुट केला तर आपल्याला इक्वेशन या ठिकाणी येणार आहे 3, 2 + 2n-1, म्हणजे हा 2 आणि हा 2 जाणार, म्हणजे 348 = 2n, 2n = 348, म्हणजे n = 348/2, याला रिड्यूस केलं, 3 × 1 = 3, 3 × 7 = 14, आणि 3 × 4 = 8, म्हणजे 174 n ची व्हॅल्यू. म्हणजे देअर आर 174 टर्म्स इन दिस सिरीज विच स्टार्ट्स विथ 2 अँड एंड्स विथ 348. आलं लक्षात? म्हणजेच आपण या ठिकाणी तेच लिहिले खाली की इन द गिवन सिरीज विच इज अरिथमेटिक प्रोग्रेशन देअर आर टोटल 174 टर्म्स. हिअर T1 = 2, नंबर ऑफ टर्म्स N = 174, कॉमन डिफरन्स D = 2, अँड लास्ट टर्म म्हणजे T174 टर्म = 348. आलं लक्षात? आपल्याला ही सगळी इन्फॉर्मेशन आल्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे सम ऑफ दी ऑल इव्हन नंबर्स, म्हणजे सम ऑफ दिस सिरीज. ह्या सिरीजच्या जे काय जेवढ्या काय टर्म्स आहेत त्या सगळ्याच्या टर्मची आपल्याला ॲडिशन घ्यायची. फॉर्म्युला आपल्याला सिम्पल आहे, 2-3 फॉर्म्युले या ठिकाणी आपण यूज करू शकतो, कारण की आपल्याला पहिली टर्म देखील माहीत आहे आणि लास्ट टर्म देखील माहीत आहे. म्हणजे एक जनरल फॉर्म्युला काय आपला?
एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू इंटू ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी हा जनरल फॉर्म्युला आहे, परंतु आपल्याला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म माहित असल्यामुळे आपण हा फॉर्म्युला देखील यूज करू शकतो, एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू इंटू ब्रॅकेट फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. आणि अजून एक फॉर्म्युला आपण यूज करू शकतो, कारण की ही सिरीज काय आहे, स्पेशल सिरीज आहे, त्यामध्ये फर्स्ट इवन नॅचरल नंबर्स आहे, आणि त्याचा फॉर्म्युला देखील आपण पाहिलेला आहे. तो फॉर्म्युला म्हणजे काय, सम इज इक्वल टू एन इंटू ब्रॅकेट वन प्लस एन. तो फॉर्म्युला देखील आपण या ठिकाणी यूज करू शकतो, तो पाहूया आपण. म्हणजेच आधीच्या फॉर्म्युल्याबरोबर आपण हा फॉर्म्युला देखील यूज करू शकतो, एन इंटू ब्रॅकेट एन प्लस वन, कारण की ही सिरीज ही स्पेशल सिरीज आहे, यामध्ये नॅचरल नंबर्स आहेत, फर्स्ट इवन नॅचरल नंबरचा फॉर्म्युला हा आहे. तर व्हॅल्यू जर पुट केल्या आपण कुठल्या एका फॉर्म्युलामध्ये तर आपल्याला आन्सर सेम येणार आहे, एस एन इज इक्वल टू एन ची व्हॅल्यू 174, नंबर ऑफ टर्म्स 174 आहे, इंटू ब्रॅकेट 174 प्लस 1 म्हणजेच 174 इंटू 175. त्यानंतर मल्टिप्लिकेशन तुम्ही करायचं आहे, या ठिकाणी मी मल्टिप्लिकेशन करून कॅल्क्युलेटरवर करून ठेवलेलं, परंतु तुम्हाला मॅन्युअली व्यवस्थित कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर एस 174 इज इक्वल टू 30450 आणि आन्सर या ठिकाणी आहे, सम ऑफ ऑल इवन नंबर्स बिटवीन 1 and 350 इज 3450. हे सम असणारे जर आपल्याला टॅली करायचे असेल आपल्या रेग्युलर फॉर्म्युलेनी तर आपण ती देखील टॅली करू शकतो. या ठिकाणी आपण ती जस्ट टॅली करूया. जो फॉर्म्युला आहे आपला, एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू इंटू ब्रॅकेट टू ए प्लस ब्रॅकेटमध्ये एन मायनस वन इंटू डी ब्रॅकेट कम्प्लीट. तर आपण जर एन ची व्हॅल्यू, एन किती आपल्याकडे 174 आहे, 174 पुट करूया, डिवाइडेड बाय 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे, ए ची व्हॅल्यू 2 आहे, प्लस एन 174 मायनस 1 इंटू डी, डी किती आपला 2 आहे, ब्रॅकेट कम्प्लीट. तर याला जर आपण सॉल्व केलं तर काय येणार आहे, 174 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2 प्लस 2 म्हणजे किती झालेला आहे, 4, किंवा 2 जर यातला कॉमन काढला दोन्ही ह्या टर्ममधला आणि ह्या टर्ममधला 2 कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहणार आहे 2 प्लस 174 मायनस 1 म्हणजे 173, ब्रॅकेट कम्प्लीट. आता हा 2 आणि हा 2 नलिफाय होणार आहे, येणार आहे 174 इंटू 2 प्लस 173 म्हणजे 175. पुन्हा एकदा तेच कॅल्क्युलेशन आलेलं आहे आणि हेच 174 इंटू 175 जे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, 174 इंटू 175 म्हणजे आपला आन्सर हेच येणार आहे. आणि जर आपण फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म हा फॉर्म्युला जरी घेतला तर त्या फॉर्म्युलानुसार काय असणार आहे, एन अपॉन टू इंटू ब्रॅकेट फर्स्ट टर्म म्हणजे टी वन प्लस टी एन हा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे का नाही. तर फर्स्ट टर्म का एन म्हणजे काय, 174 अपॉन टू, फर्स्ट टर्म किती आहे 2, लास्ट टर्म किती आहे 348, दोघांची ॲडिशन घ्या किती येणार आहे, 174 अपॉन 2 ॲडिशन घेतली तर 350, बरोबर आहे का नाही. म्हणजेच काय येणार आहे, 2 ने याला रिड्यूस केलं तरी या ठिकाणी येणार आहे 175, म्हणजेच काय येणार आहे, 174 इंटू 175. तर कुठल्याही पद्धतीने आपण जर सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर सेम येणार आहे, ते म्हणजे 30450 सम ऑफ दी नंबर्स इन द गिवन सिरीज, हे आपलं आन्सर असणार आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 4 पहा, इन अन अरिथमेटिक प्रोग्रेशन 19 टर्म इज 52 अँड 38 टर्म्स इज 128, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स. या ठिकाणी आपल्याला फर्स्ट टर्म दिलेली नाही आहे किंवा कुठली टर्म दिलेली नाही आहे, कॉमन डिफरन्स देखील दिलेला नाही, फक्त काय दिलेलं आहे, 19 टर्म दिलेली आहे आणि 38 टर्म दिलेली, त्यावरून आपल्याला फाइंड आउट करायची सम ऑफ द फर्स्ट 56 टर्म्स. आता सम ऑफ द फर्स्ट 56 टर्म्स म्हणजे समचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, समचा फॉर्म्युला आपण लिहू शकतो की एन अपॉन टू इंटू ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. मग यासाठी आपल्याला काय काय माहित पाहिजे, आपल्याला एन माहित पाहिजे, तर एन आपल्याला 56 दिलेला आहे, त्याच्यानंतर ए माहित पाहिजे, फर्स्ट टर्म माहित पाहिजे आणि डी म्हणजे कॉमन डिफरन्स माहित पाहिजे, परंतु दोन्ही गोष्टी आपल्याला माहित नाही. पर त्यावेळी आपल्याला काय दिलेलं आहे, 19 टर्म दिलेली आणि 38 टर्म दिलेली, तर त्याचा उपयोग करून आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करावं लागणार आहे. तर सोल्युशन पहा, सुरुवातीला फॉर अन अरिथमेटिक प्रोग्रेशन लेट ए इज अ फर्स्ट टर्म हे अजूम करूया आणि डी इज अ कॉमन डिफरन्स आणि टी एन इज अ एन टर्म असं आपण अजून करूया. गिवन आपल्याला काय दिलेलं आहे, टी 19 दिलेली 52 आणि टी 38 दिलेली 128 आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एस 56 टू फाइंड एस 56. सोल्युशन पहा, सिंपल आहे सोल्युशन, याच्यामध्ये आपल्याला टी एन दिलेली आहे, बरोबर आहे की नाही, दोन टर्म दिलेल्या टी 19 आणि टी 38, तर त्याचा उपयोग आपण या ठिकाणी करूया. फॉर एनी अरिथमेटिक प्रोग्रेशन फॉर्म्युला काय आहे, टी एनचा ए प्लस एन मायनस वन इंटू डी हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, आपण प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये पाहिलेला आहे. म्हणजेच टी 19 आपण लिहू शकतो इज इक्वल टू ए प्लस 19 मायनस वन इंटू डी. आता ए आणि डी हे अननोन आहेत, व्हेरिएबल, ते तसेच राहणार आहेत,
फक्त टी 19 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती किती आहे 52. 52 इज इक्वल टू ए प्लस 18D, त्याला इक्वेशन नंबर 1 दिलेलं आहे. पहिलं इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे किती, 52 इज इक्वल टू ए प्लस 18D. त्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत ए आणि डी अननोन आहे. परंतु अजून एक इक्वेशन आपल्याला मिळणार आहे कारण आपल्याला टी 38 देखील दिलेली आहे. मग टी 38 देखील आपण या ठिकाणी पुट करूया आणि सेकंड इक्वेशन फाइंड आउट करूया. टी 38 इज इक्वल टू ए प्लस 38 - 1 इंटू डी. 38 - 1 म्हणजे 37, म्हणजे याची व्हॅल्यू किती आहे 128. 128 इज इक्वल टू ए प्लस 37 इंटू डी. आता हे पण इक्वेशन नंबर सेकंड आहे, सॉरी इथं दिलं आपण या ठिकाणी देऊया इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड जर पाहिलं तर हे लिनियर इक्वेशन्स आहेत इन टू व्हेरिएबल्स. टू व्हेरिएबल्स कुठले आहेत, ए आणि डी. दोन व्हेरिएबल आहेत, दोन इक्वेशन्स आहेत. जर आपण सॉल्व्ह केले तर आपल्याला ए ची व्हॅल्यू आणि डी ची व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजेच आपण जो फॉर्म्युला यूज करणार आहोत, सम ऑफ द फर्स्ट 56 नंबर, त्यामध्ये आपल्याला ए आणि डी पुट करता येतील. परंतु आपल्याला ए आणि डी विचारलेलं नाही, आपण डायरेक्ट सम विचारलेलं आहे. मग ह्या दोन एची जर आपण काही दोन याचं जर कॉम्बिनेशन पाहिलं तर आपलं एक लक्षात येतं की आपल्याला 56 टर्मची ॲडिशन विचारलेली. मग एक आपण या ठिकाणी करू शकतो, तर या ठिकाणी आपण ए आणि डी ची व्हॅल्यू फाइंड आउट न करता पुढं आपल्याला जे सम फाइंड आउट करायची त्याचा फॉर्म्युला लिहूया. नाउ सम ऑफ द फर्स्ट 56 टर्म्स इन फॉर द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन काय असणार आहे. एस 56 इज इक्वल टू एन अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a + n - 1 इंटू डी. म्हणजेच एन किती आहे, 56 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a + 56 - 1 म्हणजे 55 इंटू डी. 2a + 55 इंटू डी इंटू 28. या ठिकाणी देखील आपल्याला ए आणि डी माहीत नाही, परंतु फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशनचा यूज करून आपण 2a + 55d ही पूर्ण टर्म कॅल्क्युलेट करू शकतो. ती कशी तर ते पाहू. तर आपण काय करणार आहोत, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ऍड करायचे. ऍड इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2, म्हणजे 52 इज इक्वल टू ए प्लस 18d आणि 128 इज इक्वल टू ए प्लस 37d. दोघांची जर ऍडिशन केली तर 180 इज इक्वल टू 2a + 55d. हे इक्वेशन मिळालेले 2a + 55d इज इक्वल टू 180. आणि जे आपण सम मध्ये पाहिलेलं की जी ब्रॅकेटमधली टर्म आहे ती एवढीच आहे, 2a + 55d इज इक्वल टू 180. म्हणजे आपण ही टर्म डायरेक्ट त्या ठिकाणी 180 डायरेक्ट त्या टर्मच्या ऐवजी पुट करू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय, आपल्याला ए आणि डी सेपरेट कॅल्क्युलेट करण्याची गरज पडली नाही. कॅल्क्युलेट केलं असलं, कॅल्क्युलेट केलं जरी तरी चालणार आहे, परंतु एक शॉर्टकट म्हणून आपण ही मेथड यूज करतोय. म्हणजेच आपण जो फॉर्म्युला या ठिकाणी लिहिला होता की सम ऑफ द फर्स्ट 56 टर्म्स फॉर द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन, म्हणजे एन अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a + n - 1 इंटू डी, त्यामध्ये 56/2 एनची व्हॅल्यू 56 पुट केली आणि इक्वेशन आपलं सॉल्व्ह झालं होतं की 28 × 2a + 55d. तर यामध्ये ही जी टर्म आहे, या टर्म ऐवजी आपण काय पुट करणार आहोत, ए 180. आपण फ्रॉम इक्वेशन 3 डिराईव्ह केलेलं आहे. 180 जर पुट केलं तर त्यांचं मल्टिप्लिकेशन किती येणार आहे, 5040. हे तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेशन करायचं, मी कॅल्क्युलेटर या ठिकाणी डायरेक्ट लिहिलेलं आहे. म्हणजे आपलं आन्सर काय असणार आहे, सम ऑफ द फर्स्ट 56 टर्म्स फॉर द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 5040. हे झालं आपलं आन्सर. यानंतर क्वेश्चन नंबर 5 पहा. कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 and 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4. म्हणजे एक अरिथमेटिक प्रोग्रेशन या ठिकाणी असणार आहे, कारण की डिव्हिजिबल बाय 4 दिलेलं आहे, कॉमन डिफरन्स सेम असणार आहे. आलं लक्षात, कॉमन डिफरन्स किती असणार आहे, 4 असणार आहे. आणि ही अरिथमेटिक प्रोग्रेशनचं सिरीज असणार आहे. मग ती सिरीज आपण फाइंड आउट करूया. ऍक्टिव्हिटी थ्रू आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचे. तर सुरुवातीला दिलेलं आहे की बिटवीन 1 and 140 नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 4. कुठले कुठले असणारे, 1 पासून सुरुवात होणारी सिरीज. पहिला नंबर असणारे 4, कारण की 2, 3 हे नंबर डिव्हिजिबल बाय 4 नाही. 1, 2, 3 हे नंबर डिव्हिजिबल बाय 4 नाही, म्हणून पहिला नंबर असणारे 4. फर्स्ट नंबर, फर्स्ट टर्म इज 4. त्यानंतरचा नंबर असणारे 8, त्यानंतर नंबर असणारे 12, त्यानंतर 16, असे नंबर्स असणारे की विच आर डिव्हिजिबल बाय 4. जर यातला जर आपण कॉमन डिफरन्स पाहिला तर किती येणार आहे, दोन्हीतला डिफरन्स 4 येणार आहे. कुठल्या दोन्ही टर्म मधला डिफरन्स 4 असणार आहे. म्हणजे हे काय असणार आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन असणार आहे. या ठिकाणी दिलेलं आहे, परंतु हे काय असणार आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन असणार आहे. विच फर्स्ट टर्म इज, हुज फर्स्ट टर्म इज 4 अँड कॉमन डिफरन्स डी इज 4. आलं लक्षात. आणि लास्ट टर्म देखील असणार आहे 136. ही फायनाईट सिरीज असणार आहे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय, हाऊ मेनी नंबर्स, एन किती असणार आहेत. आता एन कॅल्क्युलेट करण्यासाठी हे जर अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल तर त्यासाठी फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला खाली दिलेला आहे. तर एनची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची, सेपरेट कॅल्क्युलेट करावं लागणार आपल्याला. या ठिकाणी बॉक्समध्ये होणार नाही, म्हणून सेपरेट कॅल्क्युलेट करूया एनची व्हॅल्यू. तर सिरीज आपण या ठिकाणी लिहूया 4, 8, 12, 16 up to 136. म्हणजे आपल्याला टी 1 दिलेली आहे, टी 1 इज 4,
T2 is 8, T3 is 12 आणि TN दिलेली आहे 136. आपल्याला N फाइंड आउट करायचं, म्हणजे ह्या सिरीज मध्ये किती टर्म्स आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे TN आपल्याला दिलेले, N तर टर्म दिलेले परंतु नंबर ऑफ टर्म्स दिलेले नाही, ते आपल्याला फाइंड आउट करायचे. आता हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का? तर आहे. का? कारण की हिअर D इज इक्वल टू T2 मायनस T1 इज इक्वल टू T3 मायनस T2. कुठला जरी कॉमन कुठलाही डिफरन्स घेतला टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला तर तो किती येणार आहे? 4 येणार आहे. आणि ए किती आहे? फर्स्ट टर्म म्हणजे काय? T1 म्हणजे ए, दॅट इज ए इज इक्वल टू 4, डी इज इक्वल टू 4. मग आपण TNचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करू शकतो. TNचा फॉर्म्युला काय आहे? N टर्म ऑफ एनी अरिथमेटिक प्रोग्रेशन, दिस प्रोग्रेशन इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. N टर्म ऑफ एनी अरिथमेटिक प्रोग्रेशन, दॅट इज फॉर्म्युला इज ए प्लस इंटू ब्रॅकेट एन मायनस 1 इंटू डी. आणि जर आपण ह्या व्हॅल्यूज पुट केल्या तर आपल्याला आन्सर येणार ए ची व्हॅल्यू किती आहे? 4. एन ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची, डी ची व्हॅल्यू 4 आहे आणि टीएन फॉर्म किती आहे? 136. याला सॉल्व्ह करायचंय. 4 जर कॉमन घेतला तर या ठिकाणी येणार आहे 1 प्लस एन मायनस 1 आणि या ठिकाणी 136. म्हणजेच कसं येणार आहे? 136 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू एन. आलं लक्षात? म्हणजे एनला जर आपण एन 4 केलं तर 4 1 4 4 3 12 आणि 4 4 16, म्हणजे एन इज इक्वल टू किती आलेली? 34. व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली तुमच्या लक्षात आलं? आपल्याला ए ची फर्स्ट टर्म माहित आहे, त्यानंतर एन टर्म माहित आहे म्हणून, आणि कॉमन डिफरन्स देखील माहित आहे म्हणून टीएन इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट ए प्लस एन मायनस 1 इंटू डी, याचा यूज करून एन इज इक्वल टू 34 आपण फाइंड आउट केली. ते आपल्या ऍक्टिव्हिटीमध्ये लिहूया. तर आपण एन इज इक्वल टू 34 ही फाइंड आउट केलेली. कशी फाइंड आउट केलेली आहे? एन इज इक्वल टू 34, ए इज इक्वल टू 4 आणि डी इज इक्वल टू असो 4. हे ब्रॅकेटमध्ये आपण फिल करूया. म्हणजेच कुठला फॉर्म्युला यूज केलेला आहे? टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. आपण सेपरेट त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलेलं आणि ते या ठिकाणी फिल करतोय. म्हणजे 136 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू 4, एन मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू 4 आणि याचं सॉल्व्ह केलं तर आपल्याला किती येणार आहे? एन इज इक्वल टू 34. आलं लक्षात? ही ऍक्टिव्हिटी आपण सेपरेट केलेली, सेपरेट रफमध्ये कॅल्क्युलेशन केलेलं आणि या ठिकाणी व्हॅल्यूज पुट केलेल्या. एन ची व्हॅल्यू 34 आलेली. यावरून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे सम ऑफ द नॅचरल नंबर्स बिटवीन 1 अँड 140. म्हणजे पूर्ण सिरीजची सम आपल्याला घ्यायची. म्हणजे एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2 ए प्लस एन मायनस 1 इंटू डी हा फॉर्म्युला आहे. आता ह्या फॉर्म्युलामध्ये देखील आपल्याला सेपरेट ऍक्टिव्हिटी करावं लागणार आहे. सेपरेट ऍक्टिव्हिटी करूया आणि या ठिकाणी पुट करूया. तर आपण एस एन हा फॉर्म्युला सेपरेट लिहिलेला आहे. एन अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2 ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. एन ची व्हॅल्यू 34 आहे डिवायडेड बाय 2. ए ची व्हॅल्यू 4 आहे म्हणजे 2 इंटू 4 एन 34 मायनस 1. डी ची व्हॅल्यू 4 आहे. सगळ्या व्हॅल्यूज पुट केल्यानंतर या ठिकाणी रिड्यूस केल्यानंतर 17 येणार. 4 इंटू 2 म्हणजे 8 येणार आहे. 34 मायनस 1 म्हणजे 33 इंटू 4, दोघांचं मल्टिप्लिकेशन 132. म्हणजेच एस एन इज इक्वल टू 17 इंटू ब्रॅकेट 8 प्लस 132 म्हणजे 17 इंटू 140. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 17 0 0 17 4 68, कॅरी ओवर 6 आणि 17 1 17 प्लस 6 म्हणजे 23. तर हे आन्सर आलेलं आहे सम ऑफ दी नंबर्स किती? 2380. तर आपल्याला ऍक्टिव्हिटीमध्ये ते पुट करूया. आपण एन ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे 34. म्हणजेच या ठिकाणी एन 34 लिहिलेला आहे. नंतर समचा फॉर्म्युला एन अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2 ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. मग एस किती काय आपला फाइंड आउट करायचा? एस एन, एन किती आहे? 34. तर ह्या ब्रॅकेटमध्ये 34 लिहायचं आहे. नंतर एन अपॉन 2 म्हणजे इथं 34 अपॉन 2 आणि ब्रॅकेटमध्ये 2 ए आणि इंटू, आपण सेपरेट कॅल्क्युलेशन केलेलं आहे तर या ठिकाणी आपण लिहूया 2 इंटू 4 प्लस किती आहे? 1 34 मायनस 1 इंटू ब्रॅकेट डी ची व्हॅल्यू 4. हे जर कॅल्क्युलेट केलं, आपण सेपरेट कॅल्क्युलेशन केलेलं आहे, ते किती आलेलं आहे? 2380. म्हणजेच काय? सम ऑफ द नंबर्स फ्रॉम 1 टू 140 विच आर डिव्हिजल बाय 4 किती आहे? 2380. तर सगळे बॉक्सेस आपण फिल केलेले आहे आणि ऍक्टिव्हिटी कम्प्लीट केलेली आहे. यानंतर आपण पाहूया क्वेश्चन नंबर 6. सम ऑफ द फर्स्ट 55 टर्म्स इन अन अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज 3300. फाइंड इट्स 28 टर्म. हा क्वेश्चन थोडासा ट्रिकी आहे म्हणून याला थोडं स्टार मार्क आहे. म्हणजे आपल्याला फक्त काय दिलेलं आहे? सम ऑफ द फर्स्ट 55 टर्म्स. तर आपल्याला रफमध्ये आपण आयडिया घेऊया आणि फेअरमध्ये पाहूया. आपल्याला दिलेलं काय आहे? सम ऑफ द फर्स्ट 55 टर्म्स म्हणजे एस 55 दिलेलं आहे. बरोबर आहे की नाही?
आणि ह्याचा फॉर्म्युला काय आपल्याला माहिती आहे की एन अपॉन टू इन टू ब्रॅकेट टू टाइम्स ए प्लस एन मायनस वन इन टू डी, म्हणजे एनची व्हॅल्यू किती आहे, एन इज इक्वल टू 55 आणि आपल्याला विचारलंय फाइंड इट्स 28th टर्म, म्हणजे टी टर्म विचारलेली आपल्याला, सम नाही विचारलेली, टर्म विचारलेली, म्हणजे टी 28 विचारलेलं आहे आणि याचा फॉर्म्युला काय, ए प्लस इन टू ब्रॅकेट एन मायनस वन इन टू डी आणि एनची व्हॅल्यू या ठिकाणी किती पुट करायची, 28. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 28 आणि 55 यामध्ये रिलेशन आहे, 28 नंबर आणि 55 मध्ये रिलेशन काय आहे, 28 जर डबल केलं त्यातून जर 1 मायनस केलं तर 55 येतो आणि हेच रिलेशन आपल्याला या ठिकाणी यूज करायचं आहे, त्याशिवाय आपल्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. म्हणजे काय करायचं आहे, टी 28ची व्हॅल्यू ही आहे, म्हणजेच काय किती येणार आहे, ए प्लस एन मायनस वन म्हणजे 28 मायनस वन म्हणजे किती आलेली आहे, 27D. आणि ही जी व्हॅल्यू आहे ए प्लस 27D ही व्हॅल्यू आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये कुठेतरी असणार आहे, ज्याचा यूज करून आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचा आहे. तर फेअरमध्ये आपण लिहूया सोल्युशन. पहा आता कुठलेही अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल तर आपल्याला अजून करावं लागतं फर्स्ट टर्म ए आणि कॉमन डिफरन्स डी. सो लेट फॉर द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन ए इज द फर्स्ट टर्म अँड डी इज द कॉमन डिफरन्स. नंतर गिवन आपल्याला आहे की एस 55 म्हणजे सम ऑफ द फर्स्ट 55 टर्म्स या ठिकाणी दिलेलं आहे इज 3300 आणि फाइंड आउट करायचं आहे टी 28 म्हणजे 28 टर्म ऑफ दिस अरिथमेटिक प्रोग्रेशन. सोल्युशन काय आहे, आत्ताच आपण डिस्कस केलं की टी 28 आणि 55 मध्ये रिलेशन काय आहे, 28 म्हणजे 55 इज इक्वल टू 2 टाइम्स 28 बरोबर एक नाही मायनस 1 हे रिलेशन असणार आहे, याचं रिलेशन आपल्याला यूज करायचं, म्हणजे 28 डबल त्यातनं 1 मायनस केलं की 55 येणार आहे. तर सोल्युशन पहा, वी नो फॉर एनी अरिथमेटिक प्रोग्रेशन एनथ टर्म आपल्याला जी फाइंड आउट करायची त्या एन टर्मचा फॉर्म्युला काय आहे, टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी, म्हणजेच एन आपल्याला 28 घ्यायचं आहे, टी 28 इज इक्वल टू ए प्लस 28 मायनस वन इन टू डी, आपल्याला आन्सर आलेलं आहे टी 28 इज इक्वल टू ए प्लस 27D. आता हे इन टर्म्स ऑफ ए आणि डी म्हणजे फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्सच्या याच्यामध्ये आन्सर आलेलं आहे. गिवन जे आहे आपल्याला ती काय, सम ऑफ द फर्स्ट 55 टर्म्स ती दिलेली, ती आपण या ठिकाणी लिहूया एस एन इज इक्वल टू म्हणजे सम ऑफ द एन टर्म ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन इज एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू इन टू ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी, पुट करायचं एन इज इक्वल टू 55 म्हणजे एस 55 इज इक्वल टू 55 अपॉन टू इन टू ब्रॅकेट टू ए प्लस 55 मायनस वन इन टू डी. सिम्पल कॅल्क्युलेशन करायचं आहे, 55 अपॉन टू तसंच ठेवलेलं आहे, फक्त 2a आणि 55 मायनस वन म्हणजे 54 यातलं 2 कॉमन घेतलेलं आहे, ब्रॅकेटमध्ये राहणार आहे ए प्लस 27D, म्हणजे जी टर्म आपल्याला पाहिजे होती जी इक्वेशन 1 मध्ये आहे ती टर्म या ठिकाणी आलेली ए प्लस 27D, फक्त 2 आणि हा 2 कॅन्सल होणार आहे, मग नंतरचं कॅल्क्युलेशन सिम्पल आहे. एस 55ची व्हॅल्यू दिलेली 3300 इज इक्वल टू 55 इंटू ए प्लस 27, 55 ट्रान्सफर करा आणि त्यानंतर इथं सोल्युशन घ्या, म्हणजे 11 आपण याला डिवाइड केलं तर या ठिकाणी येणार 300 आणि नंतर परत 5 डिवाइड केलं तर या ठिकाणी येणार आहे 60, म्हणजे ए प्लस 27D इज इक्वल टू 60 आलेलं आहे. हीच व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करायची, म्हणजे टी 28 इज इक्वल टू 60 आलेलं आहे. आन्सर काय आलेलं आपल्याला, 28th टर्म ऑफ द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 60. क्वेश्चन नंबर 7 दिलेला आहे, इन अँड अरिथमेटिक प्रोग्रेशन सम ऑफ 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स इज 27 अँड देअर प्रॉडक्ट इज 504. फाइंड द टर्म्स. आता या ठिकाणी दोन कंडिशन दिलेल्या आहेत, 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्सचा एकदा सम दिलेली आहे आणि एकदा प्रॉडक्ट दिलेला आहे आणि दोन कंडिशनचा यूज करून आपल्याला त्या टर्म्स फाइंड आउट करायचे आहेत. शिवाय आपल्याला काय दिलेलं आहे, अजूम दॅट 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स इन अरिथमेटिक प्रोग्रेशन आर ए मायनस डी ए ए प्लस डी, कारण की कुठल्याही अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये दोन कॉन्जिक्युटिव्ह टर्ममधला डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो, डी असतो. तर क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपण व्हेरिएबल दुसरे देखील यूज करू शकतो, परंतु कंडिशन्स या ठिकाणी फक्त दोन आहेत म्हणून आपल्याला दोनच व्हेरिएबल अजून करावं लागणार आहेत. म्हणजेच काय, जरी या ठिकाणी 3 टर्म्स जरी असल्या तरी 3 टर्म्स एकमेकांशी त्यांचं रिलेशन आहे. फर्स्ट 2 टर्म्स पहिल्या 2 टर्ममधला डिफरन्स आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या टर्ममधला डिफरन्स हा सेम आहे, म्हणून या ठिकाणी आपण पहिली टर्म ए मायनस डी घेतलेली आहे, सेकंड टर्म ए घेतलेली आहे आणि ए प्लस डी घेतलेली आहे. या ठिकाणी वेगळे व्हेरिएबल
घेतले तर आपलं कॉम्प्लिकेशन थोडंसं वाढेल, म्हणून ह्या त्यांनी अजून आपल्याला हे करायला लावलेलं आहे. तर सिम्पल प्रॉब्लेम आहे, दोन कंडिशनवरनं दोन इक्वेशन येणार आहेत, त्यामध्ये दोन व्हेरिएबल असणार आहेत, दोन लिनियर इक्वेशन मिळतील, ते जर सॉल्व केले तर आपल्याला ए आणि डी चे व्हॅल्यू मिळतील. आपण फेअरमध्ये व्यवस्थित लिहूया आणि पुन्हा एकदा डिस्कस करूया. तर सोल्युशन पहा, लेट फॉर द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन ए मायनस डी इज अ फर्स्ट टर्म. आपण नेहमी ए ला फर्स्ट टर्म अजून करतो, परंतु या ठिकाणी अजून केलेलं आहे ए मायनस डी इज अ फर्स्ट टर्म अँड डी इज अ कॉमन डिफरन्स. म्हणजे साहजिकच जर पहिली टर्म ए मायनस डी असेल तर नेक्स्ट टर्म काय असणार आहे, त्यामध्ये कॉमन डिफरन्स ऍड करायचा, नेक्स्ट टर्म असणार आहे ए. म्हणजे या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे ए मायनस डी, नंतरची टर्म असणार ए आणि त्यानंतरची टर्म असणार आहे ए प्लस डी. कारण की हे काय आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये कुठल्याही दोन कॉन्जिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स हा कॉमन डिफरन्स असतो, म्हणजे डी असतो. या ठिकाणी डी आपण कॉमन डिफरन्स घेतलेला आहे. पहिली टर्म जर आपण ए मायनस डी अजून केली, त्यामध्ये जर डी ऍड केला तर ए येणार आहे, त्यानंतर डी ऍड केला तर ए प्लस डी येणार आहे. ह्या तीन टर्म आपण अजून केलेल्या आहेत, हे फार महत्वाची स्टेप आहे. म्हणून आता ह्या तीन टर्मवरनं आपल्याला कळणार आहे की अरिथमेटिक प्रोग्रेशन जे आपलं फाइंड आउट झालेलं आहे ते कुठल्या डिरेक्शनला नंबर लाईनवर प्रोग्रेस होणार आहे. आपण जेव्हा आपलं आन्सर येईल त्यावेळी आपण पुन्हा एकदा डिस्कस करू की अरिथमेटिक प्रोग्रेशन जे आपलं फाइंड आउट झालेलं आहे ते नंबर लाईनवर कुठल्या डिरेक्शनला प्रोग्रेशनमध्ये असणार आहे. तर दोन कंडिशन दिलेल्या आहेत. पहिली स्टेप आपली झालेली की आपण तीन टर्म्स अजून केलेले आहेत, ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी, वेअर ए मायनस डी इज अ फर्स्ट टर्म आणि डी इज अ कॉमन डिफरन्स. नंतर फ्रॉम द फर्स्ट कंडिशन, फर्स्ट कंडिशनमध्ये काय दिलेलं आहे की तिघांची ॲडिशन 27 दिलेली. पहिली टर्म ए मायनस डी, सेकंड टर्म ए आणि तिसरी टर्म ए प्लस डी इज इक्वल टू 27. तिघांची जर ॲडिशन केली तर काय होणार आहे, हा मायनस डी आणि प्लस डी इलिमिनेट होणार आहे. ए प्लस ए म्हणजे 3a ए इज इक्वल टू 27, म्हणजेच ए इज इक्वल टू 9. म्हणजे आपल्याला मिडल टर्म मिळालेली, वन ऑफ द थ्री टर्म्स इज 9. ए जी आहे ती काय मिडल टर्म आहे. पहिली टर्म काय आहे, ए मायनस डी. आपल्याला कॉमन डिफरन्स जो डी आहे तो फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला सेकंड कंडिशन दिलेली आहे की प्रॉडक्ट ऑफ थ्री कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स इज 504. थ्री कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स आपल्या आहेत ए मायनस डी इंटू ए इंटू ए प्लस डी, त्यांचा प्रॉडक्ट 504 आहे. सिम्पल इक्वेशन सॉल्व करायचं आहे. आपल्याला ए ची व्हॅल्यू 9 आहे, ती डायरेक्ट पुट करायची नाही, तर आधी इक्वेशन सॉल्व्ह करून घ्यायचे. ए मायनस डी आणि ए प्लस डी दोघांचा प्रॉडक्ट आपल्याला माहिती आहे की ए मायनस डी आणि ए प्लस डी यांचा प्रॉडक्ट जर घेतला तर ए स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर येतो. ए ची व्हॅल्यू 9 पुट केलेली आहे, 9 इकडे ट्रान्सफर केला तर 504 upon 9, याला जर रिड्यूस केला तर 5 5 45 आणि 5 6 54, बरोबर आहे का? म्हणजे 56 आलेलं आहे. 9 स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56, म्हणजेच काय झालेला, 9 स्क्वेअर 81, 81 मायनस 56 इज इक्वल टू डी स्क्वेअर, म्हणजेच डी स्क्वेअर इज इक्वल टू डिफरन्स असला किती येणार, 25. स्क्वेअर रूट जर घेतलं तर डी इज इक्वल टू 5 आणि डी इज इक्वल टू मायनस 5, कारण की 5 स्क्वेअर देखील 25 आहे, मायनस 5 स्क्वेअर देखील 25. म्हणजे दोन कंडिशन्स, दोन केस आपल्याला आले आहेत. कॉमन डिफरन्स एक तर डी असेल किंवा कॉमन डिफरन्स मायनस 5 असेल, डी म्हणजे 5 असेल किंवा मायनस 5 असेल. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन जे मिळणार आहेत ते दोन अरिथमेटिक प्रोग्रेशन मिळणार आहेत. आपण आधी पण प्रॅक्टिस सेटमध्ये डिस्कस केलेलं आहे, जेव्हा जेव्हा कॉमन डिफरन्स हा पॉझिटिव्ह असतो त्यावेळी ते अरिथमेटिक प्रोग्रेशन नंबर लाईनवर राईट साईडला ट्रॅव्हल होतं. कुठल्या बाजूला, नंबर लाईनवर राईट साईडला ट्रॅव्हल होतं. आणि जेव्हा कॉमन डिफरन्स हा निगेटिव्ह असतो त्यावेळी ते अरिथमेटिक प्रोग्रेशन नंबर लाईनवर लेफ्ट साईडला प्रोग्रेशनमध्ये असतो. जेव्हा आपण नंबर लाईन डिस्कस करू त्यावेळी पुन्हा एकदा आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन कशा पद्धतीने नंबर लाईनवर प्रोग्रेस होतात ते देखील लक्षात येईल. तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय, डी मिळालेला आहे, ए मिळालेला आहे, मग आपण तिन्ही टर्म्स फाइंड आउट करूया. आपल्याला डीच्या दोन व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. मग केस 1 मध्ये डी इज इक्वल टू 5 घेतलेली आणि केस 2 मध्ये डी इज इक्वल टू मायनस 5 घेतलेली, कारण की दोन्ही अरिथमेटिक प्रोग्रेशन वेगवेगळे असणार आहेत. फर्स्ट टर्म इज ए मायनस डी, म्हणजेच 9 मायनस 5. ए ची व्हॅल्यू आपण 9 आधीच फाइंड आउट केलेली, 9 मायनस 5 म्हणजे 4. ही फर्स्ट टर्म झाली, सॉरी फर्स्ट टर्म झालेली आहे. त्यानंतर सेकंड टर्म इज इक्वल टू ए इज इक्वल टू 9, नंतर तिसरी टर्म ए प्लस डी म्हणजे 14. म्हणजे 4 9 14 ही अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या तीन कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स असणार आहे. हे झालं एक अरिथमेटिक प्रोग्रेशन. त्यानंतरच्या जर टर्म पाहिल्या तर आपल्याला पुढच्या टर्म देखील फाइंड आउट करता येतील, म्हणजे 14 प्लस 5, कारण की डी 5 दिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी 19 येणार आहे. त्यानंतर परत 5 ऍड जर केले तर या ठिकाणी 24 येणार आहे आणि हे अरिथमेटिक प्रोग्रेशन कंटिन्युअसमध्ये असणार आहे. नंतर केस सेकंड, केस सेकंडमध्ये डी इज इक्वल टू मायनस 5.
फर्स्ट टर्म इज ए मायनस डी म्हणजे ए नाईन मायनस ब्रॅकेटमध्ये मायनस फाईव्ह, कारण डीची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, म्हणजे नाईन प्लस फाईव्ह म्हणजे फोर्टीन आलेली. फर्स्ट टर्म ह्या अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये फोर्टीन आलेली. सेकंड टर्म किती आलेली आहे? नाईन, म्हणजे ए इज इक्वल टू नाईन. आणि तिसरी टर्म म्हणजे ए प्लस डी, डी किती? मायनस फाईव्ह, म्हणजे फोर आलेली. म्हणजे ह्या अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये फर्स्ट टर्म फोर्टीन आहे, सेकंड टर्म नाईन आहे, थर्ड टर्म फोर आहे. नंतरची टर्म कुठली असणार आहे? त्यातनं फाईव्ह मायनस म्हणजे मायनस वन असणार आहे. नंतरची टर्म किती असणार आहे? मायनस सिक्स असणार आहे, आणि कंटिन्यू असणार आहे. आपल्याला रिक्वायर्ड टर्म कुठल्या आहेत? थ्री ह्या असणार आहेत, ह्या अरिथमेटिक प्रोग्रेशनमधले ह्या असणार आहेत, आणि ह्या अरिथमेटिक प्रोग्रेशनमधल्या ह्या असणार आहेत. आलं लक्षात? आता डिफरन्स पाहा तुम्ही. दोन अरिथमेटिक प्रोग्रेशन आपल्याला मिळालेले आहेत की ज्या दोन अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये दिलेल्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. पहिल्या अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये फर्स्ट टर्म फोर आहे, आणि नंतरच्या टर्म ह्या राईट साईडला इन्क्रीज होतात. नंबर लाईनवर आपण आधीच पाहिलेलं आहे की नंबर लाईन जर पाहिली आपण, ह्या नंबर लाईनवर सेंटरला झिरो आहे आणि लेफ्ट साईडला निगेटिव्ह आहे, राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स. ही नंबर लाईन पाहा एकदा जस्ट, नंतर आपल्याला व्यवस्थित डिस्कस करता येईल. सेंटरला झिरो आहे. एका अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये फोर नाईन फोर्टीन, म्हणजे सपोज या ठिकाणी फोर आहे, नाईन आहे, फोर्टीन आहे, फोर नाईन फोर्टीन, हे अरिथमेटिक प्रोग्रेशन फोरपासून चालू होते, परंतु प्रोग्रेस असताना ते राईट साईडला प्रोग्रेशन असणार आहे, कारण की डी काय आहे? प्लस फाईव्ह आहे. नंतरची टर्म असणार आहे ती नाईन्टीन, नंतर ट्वेंटी फोर, आणि हे कंटिन्यू असणार आहे. ह्या सिरीजमध्ये, ह्या सिरीजमध्ये राईट साईडला ट्रॅव्हल होणार आहे, परंतु सेकंड प्रोग्रेशन जे दिलेलं आपल्याला, सेकंड अरिथमेटिक प्रोग्रेशन की ज्याच्यामध्ये देखील दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात, ते कुठून पण चालू होणार आहे? पहिली टर्म इथं असणार आहे, ही फर्स्ट टर्म असणार त्या प्रोग्रेशनमध्ये. फर्स्ट टर्म ही आहे, त्याच्यानंतरची नाईन आहे, त्याच्यानंतरची फोर आहे, नंतरची मायनस वन येणार आहे. आलं लक्षात? नंतरची टर्म मायनस वन असणार आहे, नंतर मायनस सिक्स असणार आहे. म्हणजे ही जी, हे जे प्रोग्रेशन आहे ते लेफ्ट साईडला ट्रॅव्हल होत आहे, कारण की डी या ठिकाणी किती दिलेलं आहे? मायनस फाईव्ह आहे, आणि या ठिकाणी डी किती दिलेलं आहे? प्लस फाईव्ह. आलं लक्षात? म्हणजे दोन प्रोग्रेशन आहेत, एका प्रोग्रेशनमध्ये ते प्रोग्रेशन लेफ्ट साईडला जाणार आहे, दुसरं प्रोग्रेशन राईट साईडला जाणार आहे. दोन्हीमध्ये ज्या तीन टर्म्स आहेत, फोर नाईन फोर्टीन आणि फोर्टीन नाईन फोर, या तिन्ही, ह्या तीन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स दिलेल्या क्वेश्चनमधल्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करतात, म्हणून दोन्ही प्रोग्रेशन आपले परफेक्ट आहे. कन्सेप्ट तुमचा क्लिअर आला असेल. या ठिकाणी सांगण्याचं काय की जर कॉमन डिफरन्स पॉझिटिव्ह आला तर ते प्रोग्रेशन नंबर लाईनवर राईट साईडला प्रोग्रेशनमध्ये असतं, आणि जर कॉमन डिफरन्स निगेटिव्ह आला तर ते अरिथमेटिक प्रोग्रेशन नंबर लाईनवर लेफ्ट साईडला प्रोग्रेशनमध्ये असतो. मग आपला आन्सर असणार आहे, थ्री कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन आर आयदर फोर नाईन फोर्टीन किंवा फोर्टीन नाईन फोर. यानंतर क्वेश्चन नंबर एट पहा, आधी किती स्टार मार्क क्वेश्चन आहे आणि सिमिलर टू क्वेश्चन नंबर सेव्हन आहे. क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड फोर कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन हूज सम इज ट्वेल्व, म्हणजे चार कॉन्सिक्युटिव्ह टर्मची सम इज ट्वेल्व दिलेली आहे, आणि सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज फोर्टीन. म्हणजे दोन कंडिशन पुन्हा एकदा ठिकाणी दिलेले आहेत, पहिल्या चार टर्मची सम ट्वेल्व दिलेली आहे आणि थर्ड आणि फोर्थ टर्मची सम फोर्टीन दिलेली आहे. दोन कंडिशनवरून दोन इक्वेशन पुट करायचे आणि इक्वेशन सॉल्व्ह करायचे. सिम्पल आहे, जो आपण क्वेश्चन नंबर सेव्हन मध्ये पाहिला तसाच क्वेश्चन नंबर एट देखील आहे. तर सुरुवात करू आपण लगेच. लेट फॉर द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन फर्स्ट टर्म इज ए मायनस डी, या ठिकाणी रेफरन्स त्यांनी दिलेले आहेत. तर फर्स्ट टर्म आपण जी नेहमी ए अजून करतो त्याऐवजी ए मायनस डी अजून करूया, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाणार आहे. नंतर आणि कॉमन डिफरन्स इज डी, मग अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये कॉमन डिफरन्स जर डी असेल तर आपण तो ऍड करत जातो आणि नेक्स्ट टर्म आपल्याला मिळते. म्हणजेच काय, फर्स्ट फोर टर्म्स इन द अरिथमेटिक प्रोग्रेशन आर ॲज विच आर कॉन्झिक्युटिव्ह, कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स घेणार आहे आपण. पहिली टर्म आपण ए मायनस डी अजून केलेली आहे, त्यामध्ये जर कॉमन डिफरन्स डी ॲड केला तर सेकंड टर्म येणार आहे ए, त्यामध्ये परत कॉमन डिफरन्स ॲड केला तर नंतरची टर्म येणार ए प्लस डी, आणि नंतरची टर्म येणार ए प्लस टू डी. प्रत्येक टर्ममध्ये आपण कॉमन डिफरन्स डी ऍड करत चाललेलो आहे. ह्या ज्या फोर टर्म्स झालेल्या आहेत, या फोर टर्म्सवरून आपल्याला दोन कंडिशनवरून दोन इक्वेशन तयार करायचे आहेत. पहिली कंडिशन काय दिलेली आहे की कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सची ॲडिशन इज ट्वेल्व, म्हणजेच पहिली टर्म ए मायनस डी, पहिली कंडिशन आपण लिहिलेली की फ्रॉम द फर्स्ट कंडिशन ए मायनस डी पहिली टर्म प्लस सेकंड टर्म थर्ड टर्म फोर्थ टर्म त्यांची ॲडिशन ट्वेल्व येणार आहे. मग या ठिकाणी मायनस डी आहे आणि एक प्लस डी, तो इलिमिनेट होणार, म्हणजे फोर ए प्लस टू डी बरोबर येणार. वन टू थ्री फोर टाइम्स ए आहे आणि डी किती राहणार आहे? हा टू डी. फोर ए प्लस टू डी इज इक्वल टू ट्वेल्व, म्हणजेच टू जर कॉमन घेतला तर टू ए प्लस डी इज इक्वल टू सिक्स. पहिलं इक्वेशन आपल्याला आलेलं आहे की टू ए
प्लस डी इज इक्वल टू सिक्स हे फर्स्ट इक्वेशन आलेलं आहे. या ठिकाणी दोन व्हेरिएबल आहेत ए आणि डी. मग आपल्याला अजून एक लिनियर इक्वेशन पाहिजे की जेणेकरून आपण ते सॉल्व्ह करून व्हेरिएबलचे व्हॅल्यू फाइंड आउट करूया. सेकंड कंडिशन दिलेली आहे की सम ऑफ द थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. थर्ड टर्म आहे ए प्लस डी, फोर्थ टर्म आहे ए प्लस टू डी, त्यांची ऍडिशन 14 आहे. म्हणजेच काय येणार आहे ए प्लस ए 2a आणि डी प्लस 2d म्हणजे 3d. 2a प्लस 3d इज इक्वल टू 14. दोन इक्वेशन मिळालेले आहेत, 2a प्लस डी इज इक्वल टू 6 आणि 2a प्लस 3d इज इक्वल टू 14. दोन लिनियर इक्वेशन्स आहेत, त्यांना जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला दोन्ही व्हेरिएबलचे व्हॅल्यूज मिळणार, म्हणजे ए आणि डी ची व्हॅल्यू मिळतील. त्यावरून आपण रिक्वायर्ड टर्म्स ज्या आपण अजून केलेल्या त्या फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच काय करायचं आहे, सबट्रॅक्ट इक्वेशन टू फ्रॉम इक्वेशन, सबट्रॅक्ट इक्वेशन वन फ्रॉम इक्वेशन टू. कारण की ए हा जो व्हेरिएबल आहे त्याचा कोएफिशिएंट दोन्हीकडे सेम आहे, म्हणून सबट्रॅक्शन केलेलं आहे. म्हणजे आपल्याला सबट्रॅक्शन केल्यानंतर काय येणार आहे, 2a प्लस 3d इज इक्वल टू 14. ह्या इक्वेशनमधून आपण सबट्रॅक्ट करतोय 2a प्लस डी इज इक्वल टू 6. म्हणजे सबट्रॅक्शन करताना प्रत्येक सेकंड टर्मचे साईन चेंज होणार आहे. हा 2a आणि हा मायनस 2a इलिमिनेट होणार आहे. 3d मायनस डी म्हणजे 2d आणि 14 मायनस 6 म्हणजे 8. 2d इज इक्वल टू 8 म्हणजे डी इज इक्वल टू 8/2 म्हणजे डी इज इक्वल टू 4. एका व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली डी इज इक्वल टू 4, तीच व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा 2 जर पुट केली तर आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू देखील मिळणार आहे. ती आपण फाइंड आउट करूया. पुट डी इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 आहे 2a प्लस डी इज इक्वल टू 6. 2a प्लस डी ची व्हॅल्यू 4 आहे इक्वल टू 6. 4 तिकडे ट्रान्सफर केला 6 मायनस 4 म्हणजे 2a इज इक्वल टू 2. a ची व्हॅल्यू मिळालेली आपल्याला 1. दोन्ही व्हेरिएबलचे व्हॅल्यू मिळालेले आहेत. त्यावरून आपण आता ज्या 4 टर्म्स आहेत त्या 4 टर्म्स आपण या ठिकाणी लिहूया. वी गॉट a इज इक्वल टू 1 आणि डी इज इक्वल टू 4. आता हे व्हेरिएबल आहेत, ज्या टर्म्स आपण अजून केलेल्या त्यामध्ये हे व्हेरिएबल आहेत, तर टर्म्स आपण लिहूया. टर्म्स इन द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन आर, फर्स्ट टर्म इज आपलं a मायनस डी अजून केलेली, म्हणजे 1 मायनस 4 इज इक्वल टू 3 मायनस 3. लक्षात घ्या, पहिली टर्म ही निगेटिव्ह आहे आणि कॉमन डिफरन्स जो आहे जो डी आपण अजून केलेला आहे, डी कॉमन डिफरन्स तो पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच आपलं अरिथमेटिक प्रोग्रेशन नंबर लाईनवर राईट साईडला प्रोग्रेशनमध्ये असणार आहे. ते देखील आपण नंतर डिस्कस करूया. सेकंड टर्म इज ए विच इज 1. थर्ड टर्म इज ए प्लस डी म्हणजे ती टर्म आलेली आहे 1 प्लस 4 म्हणजे 5 आणि थर्ड टर्म म्हणजे ए प्लस 2d म्हणजे 1 प्लस 8 इज इक्वल टू 9. म्हणजे आपल्या प्रोग्रेशनमध्ये ज्या टर्म्स असणार आहे मायनस 3, 1, 5, 9, म्हणजेच आपलं अरिथमेटिक प्रोग्रेशन जर आपण नंबर लाईन ड्रॉ केली तर त्या नंबर लाईनवर कुठे असणार आहे, हा जर सेंट्रल आपण 0 घेतला तर पहिली टर्म आपली आलेली आहे मायनस 3 म्हणजे या ठिकाणी, ठीक आहे. नंतरची टर्म आलेली 1, नंतरची टर्म आलेली 5, नंतरची टर्म आलेली 9. तर ज्या अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये ज्या तीन टर्म्स आहेत मायनस 3, 1, 5, 9 ह्या 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत, त्यांची ॲडिशन जर पाहिली तर 12 येणार आहे. मायनस 3 प्लस 1 म्हणजे मायनस 2, प्लस 5 म्हणजे 3 आणि प्लस 9 म्हणजे 12. ॲडिशन 12 येणार आहे आणि थर्ड आणि फोर्थ टर्मची ॲडिशन किती येणार आहे, 14 येणार आहे. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन कुठल्या डिरेक्शनला जाणार आहे, कारण की डी आपला पॉझिटिव्ह आलेला आहे, 4 आलेला आहे. जर डी पॉझिटिव्ह जर असेल तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन राईट साईडला प्रोग्रेशनमध्ये असणार आहे. नंतरची टर्म किती असणार आहे, 13 असणार आहे. नंतरची टर्म 17 वगैरे असणार आहे. अशा पद्धतीने हे प्रोग्रेशन जरी सुरुवात निगेटिव्ह नंबरपासून झाली असली तरी हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन राईट साईडला प्रोग्रेशनमध्ये असणार आहे. आपला आन्सर काय, 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स ऑफ द गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन आर मायनस 3, 1, 5 आणि 9. हे झालं आपलं आन्सर. यानंतर क्वेश्चन नंबर 9 पहा, त्याला देखील स्टार मार्क आहे. इफ द 9th टर्म ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 0 देन शो दॅट इज 29th टर्म इज ट्वाइस द 19th टर्म. कंडिशन दिलेलं आहे, त्या कंडिशनवरून आपल्याला प्रूफ करायचं आहे. काय दिलेलं आहे, 9th टर्म ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन. मग हे प्रूफ करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा की रफमध्ये पहा, तो फॉर्म्युला काय असणार आहे, nth टर्म कुठल्याही अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये nth टर्म काय असणार आहे, फर्स्ट टर्म प्लस एन मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला आहे. मग 9 टर्म म्हणजे काय, t9 इज इक्वल टू काय असणार आहे, a प्लस 9 - 1 इंटू डी. आता ही t9 दिलेली आपल्याला 0, जर 0 जर आपण या ठिकाणी पुट केलं तर आपल्याकडे दोन व्हेरिएबल राहणार आहेत a आणि d. मग आपल्याला a आणि d चं रिलेशन मिळणार आहे a इज इक्वल टू मायनस 8d. आणि हे रिलेशन आपण यूज करायचं, तेच रिलेशन आपण यूज करायचं आहे. आणि पुन्हा एकदा दोन फॉर्म्युले पुट करायचे कशासाठी, एकदा
29 साठी, T29 साठी आणि एक फॉर्म्युला यूज करायचा तो T19 साठी. T29 आणि T19 जर आपण इन टर्म्स ऑफ ए आणि डी फाइंड आउट केले, त्यामध्ये ए जर इज इक्वल टू -8D पुट केला तर आपल्याला रिक्वायर्ड प्रूफ करता येईल. सिंपल क्वेश्चन आहे, अति स्ट्रेट फॉरवर्ड मध्ये आपण सोल्युशन या ठिकाणी लिहूया. आता पहा, गिवन आपल्याला दिलेलं आहे T9 = 0 आणि सुरुवातीला आपण अजून करणार आहोत. लेट फॉर द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन ए इज फर्स्ट टर्म अँड डी इज अ कॉमन डिफरन्स अँड Tn इज अ एन टर्म ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन. मग T9 = 0 दिलेलं आहे. आपल्याला रिलेशन फाइंड आउट करायचं T29 T19 चं, म्हणजे प्रूव्ह करायचं आपल्याला T29 इज ट्वाइस द T19. प्रूफ पहा, द एन टर्म ऑफ एनी अरिथमेटिक प्रोग्रेशन इज T9 = A+(n-1)×D. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये T9 काय येणार आहे, T9 = A+(n) च्या ठिकाणी 9 पुट करायचं, 9-1×D. म्हणजेच T9 0 दिलेला आहे, 0 = A+8D. आपल्याला रिलेशन मिळालेलं आहे A = -8D. हे पहिलं रिलेशन मिळालं आहे, म्हणजे फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स मधलं रिलेशन काय, A = -8D. त्यानंतर 29 टर्म ऑफ द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन आपण कशी लिहू शकतो, Tn, तो फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत, Tn = A+(n-1)×D. म्हणजे 29th टर्म आपण कशी लिहिणार आहे, 29 = A+(n) च्या ठिकाणी 29 लिहायचा, 29-1×D. तर ए आपल्याला फाइंड आउट केलेला आपण A = -8D, तो आपण या ठिकाणी पुट केला आहे, ए च्या ठिकाणी -8D पुट केला आहे, या ठिकाणी 28D आलेला आहे. दोघांची ऍडिशन केली तर 20D, म्हणजे T29 इन टर्म्स ऑफ कॉमन डिफरन्स किती आलेला आहे, 20D. आता T19 देखील आपण कॅल्क्युलेट करूया इन टर्म्स ऑफ डी, कॉमन डिफरन्स डी, म्हणजे दोघांचे रिलेशन आपल्याला फाइंड आउट करता येईल. आता सिमिलरली आपण 19 टर्म ऑफ द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन फाइंड आउट करूया, T19 = A+(n-1)×D, म्हणजे 19-1×D, म्हणजे 18D आणि A+18D. ए ची व्हॅल्यू आपण पुट करणार आहोत -8D, या ठिकाणी लिहूया फ्रॉम इक्वेशन 1, कारण इक्वेशन 1 मध्ये काय दिलेलं आहे, A = -8D आपण फाइंड आउट केलेलं आहे. तर याच्या ठिकाणी -8D आपण पुट केली, म्हणजे आलेलं आहे T19 = 10D. म्हणजे 19 टर्मचं रिलेशन विथ कॉमन डिफरन्स डी आपण फाइंड आउट केलेलं आहे. दोन इक्वेशन आपल्याकडे मिळालेले आहेत, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3. इक्वेशन 2 काय आहे, T29 = 20D आणि इक्वेशन 3 आहे T19 = 10D. म्हणजेच T29 = 20D कसं लिहू शकतो आपण, 2×10D, आणि 10D ची व्हॅल्यू काय आहे, T19. आलं लक्षात, म्हणजेच T29 = 2×T19 आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह 29th टर्म ऑफ दिस गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज ट्वाइस द 19 टर्म. प्रॅक्टिकली आपण कुठलं एक्झाम्पल घेऊ शकतो की ज्याची 9th टर्म ही 0 आहे, जर आपण घ्यायचं म्हटलं तर आपण जस्ट चेक करूया की हे रिलेशन ट्रू होतं की नाही ते. या ठिकाणी आपण एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊया आणि हे रिलेशन प्रूव्ह होतं की नाही ते देखील चेक करूया. सपोज आपण एक इंटीजरची सिरीज घेतलेली आहे, जी अरिथमेटिक सिरीज आहे, कुठली एक सिंपल सिरीज घेऊया आणि त्यावर आपण प्रूफ करूया. नंबर लाईन आपल्याला माहित आहे, नंबर लाईनमध्ये जर आपण इंटीजर घेतले, सेंटरला 0 आहे आणि राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स आहे, लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स आहेत. एक अरिथमेटिक प्रोग्रेशन घेऊया इंटीजरचं की ज्याच्यामध्ये कॉमन डिफरन्स डी हा 1 आहे, D = 1 घेऊया, हा कॉमन डिफरन्स घेऊया, इंटीजरची सुरुवात करूया. आपल्याला गिवन काय आहे, 9th टर्म इज 0 आहे, या ठिकाणी -1, -2, -3, -4, -5, -6, -7, -8, -9, -10 अशा पद्धतीने नंबर लाईनवरचे नंबर असेल. आणि पॉझिटिव्ह साईडला या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, नंतर 6, 7, 8, 9, 10, नंतर 11, 12, 13, 14 असे कंटिन्यू होणार. ठीक आहे, या ठिकाणी 15 जाऊ आणि राईन कंटिन्यू असणार आहे. गिवन कंडिशनमध्ये आपल्याला T9 0 दिलेली, म्हणजे या ठिकाणी जी टर्म असणार आहे ही टर्म असणार आहे T9 टर्म असणार आहे. म्हणजे फर्स्ट टर्म काय असणार आहे, डी आपण 1 घेतलेला आहे, डी आपण 2 देखील घेऊ शकतो, 3 देखील घेऊ शकतो, कुठलाही घेऊ शकतो, किंवा डी निगेटिव्ह नंबर देखील घेऊ शकतो. डी पॉझिटिव्ह आहे म्हणजेच आपली प्रोग्रेशनमध्ये राईट साईडला प्रोग्रेशन असणार आहे. परंतु 9th टर्म 0 आहे म्हणजे फर्स्ट टर्म कुठं असणार आहे, फर्स्ट टर्म लेफ्ट साईडला असणार आहे, बरोबर आहे की नाही. फर्स्ट टर्म ही लेफ्ट साईडला असणार, कुठं असणार आहे ती, तर या ठिकाणी फर्स्ट टर्म असणार आहे, ही फर्स्ट टर्म असणार आहे T1, ही फर्स्ट टर्म, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन, एट, नाईन, म्हणजे ही जी फर्स्ट टर्म आहे ती किती आहे, या ठिकाणी -6 आहे, -7, -8 आहे, म्हणजे T1 किती असणार आहे, -8 असणार आहे. आलं लक्षात, आपण D काय घेतलेला आहे, डिफरन्स घेतलेला आहे, 1 घेतलेला आहे, म्हणजे T1 -8 असणार आहे,
T9 0 असणार आहे आणि आपल्याला T19 आणि T29 रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. नंबर लाईनवर जर पाहिलं आपण तर T19 कुठे येणार आहे, या ठिकाणी 9 आहे, T9 आहे, T10 11 12 13 14 15 16 17 18 19 म्हणजे ही जी टर्म असणार आहे, ही टर्म असणार आहे T19, ती किती आहे 10 आहे. किती आलेली ती 10 आलं लक्षात. अशाच पद्धतीने आपण जर कॅल्क्युलेट केलं तर T29 किती असणार आहे, या ठिकाणी 11 आहे, म्हणजे ही टर्म कुठली असणार आहे T20, बरोबर आहे ना. तर T29 फाइंड आउट करायचं आपल्याला, म्हणजे T20 नंतर T21 22 23 24 25 26 27 28 29 आणि ही जी टर्म असणार आहे 29, ही जी असणार आहे ही T29 असणार आहे. तो नंबर किती असणार आहे, हा 10 आहे, 11 12 13 14 15 16 17 18 19 20 म्हणजे हा नंबर आहे 20. म्हणजेच काय आलेलं आहे, T29 इज इक्वल टू 20. T19 किती आलेला आहे, 10 आलेला आहे. मग दोन्हीतलं रिलेशन काय आहे, T29 इज डबल द T19. प्रॅक्टिकली आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे इंटीजरचं, ज्याच्यामध्ये D इज इक्वल टू 1 घेतलेलं आहे. जर D इज इक्वल टू 2 घेतला 3 घेतला तरी देखील हे रिलेशन प्रूव्ह होणार आहे. D इज इक्वल टू निगेटिव्ह नंबर घेतला तरी हे रिलेशन प्रूव्ह होणार आहे. आपण नंबर लाईनवर प्रॅक्टिकली एक्झाम्पल घेऊन चेक केलेलं आहे. तर आपण हा प्रॅक्टिस सेट 3.3 पूर्णपणे सॉल्व्ह केलेला आहे. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू.